नमस्कार रुचकर मेनू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कडव्या वालाचं कळसून बिरडं कसं करतात ते दाखवणार आहे. त्यासाठी मी लागणारी सामुग्री तुम्हाला सांगते. इथे मी वाल घेतलेले आहेत, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबिरी, खोबऱ्याचं वाटण आहे, इथे आलं, लसूण, मिरची आणि जिरं याची पेस्ट आहे. तर मी एक मिरची घेतले, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आलं आणि 1/2 चमचा जिरं. हा तिखट मसाला, मिक्स मसाला आहे घरचा. हळद आहे, गरम मसाला आहे, हिंग आहे, धणापूड आहे, तेल आहे, मीठ आहे, पाणी आहे. तर आता ह्या वालांचं तुम्हाला मी सांगते. जर हे वाल निसलेले नसले तर ह्या वालांना भिजत टाकलं, त्याच्यामध्ये जर चाड असले तर मग हे वाल व्यवस्थित भिजत नाही, मग त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दाणे राहतात, हे असे दाणे राहतात. मग त्यासाठी वाल थोडेसे ना असे ग्लासात घेऊन असे काचळून घ्यायचे, ज्याला काचळणं म्हणतात, असे काचळून घ्यायचे आणि वाल रात्री पाण्यात भिजत टाकायचे. दुसऱ्या दिवशी वाल उपसून कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. दुसरा दिवस आणि अख्खी रात्र ते बांधून ठेवायचे, थोडा पाण्याचा हप्ता मारायचा आणि त्याच्यानंतरच्या नेक्स्ट डेला ते वाल पाण्यामध्ये भिजत टाकायचे. भिजत टाकले की त्यांची अशी मग सालं लूज होतात, थोडं कोमटपणे टाकायचं, मग असे ते सोलायचे, असे त्यांची सोल. तर असे सोलून वगैरे मी क्लीन करून इथे वाल घेतलेले आहे. तर आता हे बिरडं कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. आता हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता हे मी टोपामध्ये बिरडं करणार आहे आणि हे कळसून करायचं आहे. तर आधी याच्यामध्ये मी तेल ओतणार आहे. 2 पळ्या तरी आपलं तेल झालं पाहिजे, जसं आपण फोडणीला तेल टाकतो त्याप्रमाणे. त्यामध्ये आता हे मी वाळ टाकणार आहे. त्यामध्ये हा टोमॅटो, हा कांदा, त्यामध्ये लसूण, जिऱ्याची पेस्ट, त्याच्यामध्ये आता मी अडीच चमचे मसाला टाकत आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमच्यापेक्षा थोडा जास्त चालेल आणि थोडा ह्याने हिंग जरासं जास्त घालण्याचा वालाला. धणापूड आहे 1/2 चमचा आणि खोबऱ्याचं वाटण वगैरे आपल्या नंतर घालायचं. तर मी आता हात स्वच्छ धुते आणि बिरडं मला कळसायचं आहे, कळसून करायचं आहे बिरडं. असं कळसून घ्यायचं, असं छान कळसायचं. ते यात तुम्हाला बटाट वगैरे हवं तर तुम्ही घालू शकता बिरड्यामध्ये. असं छान कळसून घ्यायचं, सुंदर खमंग सुटला आहे अगदी कळसण्याचा. पाणी घालायचंय आणि असं हे गॅसवर आपल्याला शिजायला ठेवायचंय. पूड असं कलकं झाकण ठेवायचं, गॅस मोठा करायचा जरा, कारण बिरडं कधी कधी उतू जातं, जरा लक्ष ठेवायचं. आता 10 मिनिटं झालेली आहेत आपल्या बिरड्याला, मी आता तुम्हाला दाखवत आहे. आपलं बिरडं आता होत आलं. आता हे थोडं बोट शेपच झालं की बघायचं. यामध्ये आता आपल्याला वाटण सोडायचं आहे. आपण वाटण टाकूया बिरड्यामध्ये, खोबऱ्याचं केलेलं वाटण टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं,
आणि थोडंसं चवीप्रमाणे गूळ घालायचं. आणि आपल्याला वाटलं रस्सा पाणी कमी झालं आहे बिरड्यातलं, यामध्ये थोडंसं कोमट पाणी ओतायचं. एक अजून 5 मिनिटाची आपल्याला वाफ आणून द्यायची आहे. 5 मिनिटाला अजून आपल्याला उकळवायचं आहे. जाळ जरा बेताचाच ठेवायचं आहे. आता आपली 5-6 मिनिटं झालेली आहेत. बघत आहे बिरडं आपलं कसं झालंय. आपलं वालाचं बिरडं झालेलं आहे. तुम्हाला मी डाळिंबी दाखवते. यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची. आपलं बिरडं तयार आहे. हे बघा आपले कडव्यावाल्याचं कळसून केलेलं बिरडं तयार आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मेनू या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा. नमस्कार.